नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारती समोर असणाऱ्या उलवा उड्डाण पुलावर गुरुवारी अपघातात तीन जण ठार झाले आहेत रात्री सुमारास उलवेकडून नेरुळच्या दिशेला भरदा वेगाने येणाऱ्या कार चालकाने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कारचे बोनेट आणि समोरील केबिन पूर्णपणे दबले गेले नेरुळ भागात हा अपघात झाला एक कार दुभाजक ओलांडून थेट पलीकडच्या बाजूच्या मोठ्या ट्रॉली खाली घुसल्याचं दिसत आहे या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे त्यामुळे प्रचंड वेगात का ही कार ट्रॉलीला धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे या व्हिडिओमध्ये कार क्रमांक असल्याचं दिसत आहे पांढऱ्या रंगाच्या या कारचा पुढचा पूर्ण भाग पूर्णपणे ट्रॉलीच्या खाली गेला आहे दरम्यान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप समोर आलेली नाही अपघातानंतर काही आसपासच्या लोकांनी कारमधून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांना रुग्णालयातही पोहोचविण्यात आलं मात्र त्यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे